अध्यक्ष महोदय, आज लोक प्रतिनिधि तिथ नगर सेवक नगर सेविका स्टैंडिंग कमिटी चेयरमैन महापौर उपमहापौर हे सगळे पदाधिकारी नसल्यामुळे नगरपालिका महानगरपालिकेचा प्रशासनाचा कारभार सुरू असताना सरकारचे हस्तक्षेप इतके मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत आणि तो हस्तक्षेप वाढलेला असल्यामुळे प्रशासन बजेट त्या ठिकाणी मांडताना ते मंजूर करताना ही सगळी परिस्थिती पुढे येते। सरकारच्या दबावापोटी कोट्यवधी रुपयांचे नवीन प्रकल्प आणि योजना महानगरपालिकांच्या माथी मारल्या जातात। सुशोभीकरण, अरे काय सुशोभीकरण, त्या संदर्भामध्ये हे जे काही चाललेलं आहे त्यांचा त्यांना निर्णय घेऊ द्या ना, परंतु स्वतःची जाहिरातबाजी करायची, स्वतःचाच उद्धव उद्धव करायचा, हे जे काही चाललंय हे अध्यक्ष महोदय लोकशाहीला अतिशय मारक आहे। पाणी, गटार, वीज, विकास कामं होत नाहीयेत अशी नागरिकांची ओरड आहे। आपण पण माहिती घ्या, निधी वाटपात भेदभाव होतोय, निधीची अक्षरशः उधळपट्टी होती। याबाबत माजी नगरसेवक पण वेगवेगळ्या पद्धतीने आरोप करत असताना चित्र पाहायला मिळतंय।